कन्नडिंगांच्या मंजुरी विरोधात ठाकरेंचा पक्ष आक्रमक. बेळगावला निघालेल्या जिल्हा प्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांना ओगनोळी टोलनाक्यावर महाराष्ट्र पोलिसांनी घेतलं ताब्यात. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले असताना पोलिसांची कारवाई. कन्नड रक्षण बेरिकेकडून हिरा बागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला. 7 वाहनं फोडली, आंदोलन करत वाहतूक अडवून धरली. बेळगाव सीमेवरील वादाचे पुण्यात पडसाद. ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बस अडवून फासलं काळं. बेळगावातील कन्नडिंगांच्या हैदोसाचा शरद पवार यांच्याकडून निषेध. 48 तासात प्रकरण न मिटल्यास थेट बेळगावात जाण्याचा इशारा. मुंबईच्या वक्तव्यानं देशाच्या ऐक्याला धोका पोहोचत असल्याची टीका. देवेंद्र फडणवीस यांचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना फोन. सीमावादावर फडणवीस यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी. राज्याचे मुख्यमंत्री आक्रमक. नाही तसं समजू नका, तर आमची संयमाची भूमिका म्हणजे आमची हतबलता नाही. मंत्री उदय सामंत यांचा कन्नडिंगांना सूचक इशारा. उद्धव ठाकरेंच्या काळात कोकणावर अन्याय झाला. काहींना कोकणाचा विकास नको असल्यानं फक्त राजकारण सुरू. कोकणात रिफायनरी करणारच, फडणवीस यांचं वक्तव्य. सत्ता संघर्षावरील सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. लवकर सुनावणी घेण्याची प्रतिवादींची मागणी न्यायालयानं फेटाळली.